जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति रमेश पार्थी ने इन विषय ऐसी बात की कहा जिले के स्वास्थ्य विभाग एवं शिक्षा विभाग के क्षेत्र में हर विभाग में योजना के लाभ दिए और प्रत्याशी के रूप में मौका दिए तो तुमसर मोहाड़ी क्षेत्र में भी स्वास्थ्य एवं शिक्षा किसान अन्य वर्ग पर कार्य करेंगे आ, आता विधानसभा उम्मेदवार करता कांग्रेस पक्षा कड़ी लोकान कड नीत है आ, मी फिर एक औपचारिकता मन पक्षाला तिकीट तिकट मांगले बाकी आजपर्यंत आमचे नेते नानाभाऊ पटोले यांच्याशी मी काही बोलणी केलेलं नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की नाना आमचे नेते जे आहेत नानाभाऊ पटोले हे नक्कीच आम्ही नाही मागतला तरी कोण योग्य आहे त्या दिशेनं ते निर्णय घेतात त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की तुमसर विधानसभेमध्ये योग्य आणि सक्षम अशाच नेतृत्वाला ते तिकीट देतील आणि मला जर समजा आमचे नेते नानाभाऊ पटोले यांनी जर समजा आदेश दिला की तुम्हाला विधानसभा ल लढायचा आहे तर सगळ्या कार्यकर्त्याने आमच्या पक्षाचा आदेश म्हणून ते स्वीकारायला मी तयार आहे साहेब आपण सभापती आरोग्य आणि शिक्षणचे आपण बरेचसे भनर योजनेचा लाभ आता विद्यार्थ्यांना आणि आरोग्य म्हणून देत आहे आपण जरी तिकीट मिळाली आणि आपण आमदार झालं तर समोर अशी पुढे योजना आपण राबवणार आम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाकडून जी व्यवस्था आहे चा चा त्या व्यवस्थेच्या अंतर्गत जेवढं जमेल तेवढा सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे पण दुःख त्या गोष्टीचं आहे का ज्याप्रमाणे आरोग्यसेवा ग्रामीण भागात आणि ग्रा ग्रामीण भागातलं जे शिक्षण ज्या पद्धतीने आम्ही द्यायला पाहिजे त्या पद्धतीची व्यवस्था तेवढी नसल्यामुळे व्यवस्था म्हणजेच शाळेला लागणारे शिक्षक आरोग्य विभागामध्ये असलेला कर्मचारी वर्ग डॉक्टर्स नर्सेस याची खूप कमतरता असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीची आरोग्य सुविधा आम्हाला पुरवता आली नाही शिक्षण व्यवस्था म्हणजे ते करता आलं नाही पण तुम्हाला एक सांगतो आहे की खूप दिवसापासून जिल्हा परिषद स्तरावर काम करत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये काय महत्त्वाच्या आहे याचं जाणीव असल्यामुळे जर जा अशी संधी मला माझ्या तुमसर विधानसभेच्या लोकांनी दिलं आणि पक्षांनी जबाबदारी दिलं की तुम्हाला लढाच आहे आणि लोकांनी जर समजा मला त्या ठिकाणी संधी दिलं तर नक्कीच ग्रामीण भागाचा खरा जर विकास करून घ्यायचा आहे तर गरिबाच्या मुलांना चांगलं शिक्षण आणि गरिबांचे पैसे वाचावं वा ह्यासाठी आरोग्याची बळकट्ट आरोग्य व्यवस्था हे जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांना चा विकास होऊ शकत नाही आणि या बाबीकडे नक्कीच आम्ही प्रखरपणे विधानसभेमध्ये मांडू शिक्षण आरोग्य तर आहेच याच्या व्यतिरिक्त ग्रामीण विकासासाठी बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत लोकांचे अजून इतर प्रश्न आहेत आणि त्या कोणत्या अडचणी आहेत त्याचा पूर्ण त्याची माहिती असल्यामुळे नक्कीच विधानसभेत आवाज उठवून ते करून घेण्याची क्षमता आणि तो अभ्यास आपल्यामध्ये असल्यामुळे आपण नक्कीच त्याचा त्या विधानसभेच्या लोकांना त्याचा लाभ देऊ शकतो